सुप्रभात जय दत्त गुरु मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलच्या आपल्या आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. सकाळचे 7:30 वाजले तर आणि बाहेर पाहू शकतो रिमझिम पाऊस चालू आहे. पाऊस चालू आहे आणि लाईट पण गेली आता इतक्यामध्ये. तर आज गुरुवार आहे, आपल्याला खाली जायचे. आज अभिषेक आहे अभिषेकासाठी. तर पावसामुळे थोडीशी अडचण आहे पण बघू जसं होईल तसं आपल्याला तो करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपण आता हे पाटी आपण तयार करतोय खाली नेण्यासाठी. तर हे महाराजांसाठी हार, छान असा हार. पूजेसाठी लागणारं सामान आहे, बाकी प्लेटा वगैरे जे आहेत ते प्रसाद असतो. आज पोह्याचा प्रसाद आहे तर त्याच्यासाठी त्या गोष्टी चालवल्या. आपल्याला चहा याच्यामध्ये दूध. तर अभिषेकासाठी थोडंसं दूध घेऊन जायचे. कुठ नेऊ जा ना पशुपस घरात. मग कुठ जायचं? आजी गेली रानात. रानात गेली आजी काम करायला. पोरगी काय पायस फुडी ना माझा. मी आलो मोटर चालू करून आलो, तू थांब इथं आण ना पशी. आणि वातावरण पाहू शकता आभाळ भरून आलेले. आणि सकाळी सकाळी तसं पाऊस पण आला होता थोडाच आला. म्हणजे झाडाखाली कोरडं आहे पण सुरुवात आज सकाळी सकाळी केली, कारण का काल परवा दिवसापासून उडीद काढायला सुरुवात केलेली शेतकऱ्यांनी. तर ज्यावेळेस उडीद काढतो त्यावेळेस पाऊस येणं खूप गरजेचं असतं असं वाटतं, कारण का ज्यावेळेस पाऊस पडायची गरज होती, आवश्यकता होती पिकांना पाण्याची आवश्यकता होती, त्यावेळेस तो काय आला नाही. आणि आता दोन दोन चार चार शेंगा आल्यात. तर आज त्यांनी सकाळी सुरुवात करून शेतकऱ्यांची हवा तयार केली असं आपण म्हणू शकतो. थोडा चालता माळावरती आलो शेत. तर हे काल दोन तीन दिवसामध्ये म्हणजे परवा दिवशी मम्मीने आणि आम्ही एवढं कांदे खुरपलेत, बाकी याच्यामध्ये तणनाशक फवारलेलं आहे. अशा पद्धतीने आता काम चालू झालेलं आहे. अण्णाने सोडित गुरं आता मग इकडं नेऊन बांधायचे आणि माघारी येणार इथं. तर अण्णा हा ऊस आज भिजवतील, पाठीमागचा ऊस आणि इथले मिरच्या भिजवायच्यात तेवढे. आणि पाऊस जाता लागला केसावन यायला. पाऊस जर आला तर मग काय विषय नाही, आणि जर नाही आला तर आपल्याला उडीद काढायला चालू करायचे कालचा. पाऊस येते ना आता काय काढून तर बसायचं काढून जाऊ फेकलं हे तर बीज कितीतरी ते हे झालं तर पुन्हा हडकन काय पाला नाही राहिला सगळा काढा होय पिले पाला असं असलं मग काय करतो शेंगा वाय काढला मला देख खायला. बाबांच्या शेळ्या आल्या तिकडं व्हिडिओ आपल्या चरत्यात म्हणजे पाठीकडं घराकडे गेलते. आता आंब्याची झाड आहेत वगैरे पण तिथून इथपर्यंत आणलेत मी. आणि हे आजोबा तिकडंच बघत येते विहिरीवर विहिरीवर. एक विषय असा होता की श्रावण महिना जो आता चालू आहे, शेवटचे 7-8 दिवस 5-7 दिवस काहीतरी बाकीत. आणि श्रावण महिन्याला
हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप असं महत्त्व आहे. या महिन्यामध्ये केले जाणारे पारायणं, नामस्मरण, साधना, जप तप, जे काय आपण आध्यात्मिक गोष्टी करू त्याचं फळ आपल्याला जास्ती भेटत असतं असंही आहे. आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते महादेवाची उपासना करण्यासाठी आपल्याला 12 ज्योतिर्लिंग आहेत संपूर्ण देशभरात. पण सर्वांचं दर्शन घेणं हे सर्वसामान्यांसाठी परवडत नाही, पैसा नसतो, आणि काहींकडे पैसा आहे तर वेळ नसतो. तर अशांसाठी एक आपल्या एवढ्या परिसरासाठी एक पर्यायी म्हणून खर्डा जो आहे, तर खर्ड्याला आपलं ऐतिहासिक शहर आहे मराठवाड्याचे, आपण त्याला हे पण म्हणतो, गेट पण म्हणतो, ज्या ठिकाणी आपण महाराष्ट्रवाड्यामध्ये आपण त्या ठिकाणाहून प्रवेश करतो. तर अशा एका ऐतिहासिक शहरामध्ये 12 प्रतिज्योतिर्लिंगाची मंदिरं आहेत. एक साधारणतः 50-55 किलोमीटरच्या सभोवतालच्या परिसरामध्ये ही जी आहेत ती मंदिरं आहेत. तर ती मंदिरं कुठं आहेत, काय आहेत, याची मलाही माहिती नाही. पण एक व्हिडिओ मी बनवला होता कानिपनाथांचं, जे ग्रामदैवत होते खर्ड्याचं, त्याचं त्यावेळेस त्याच्याखाली कमेंट पण आले होते की तुम्ही जे 12 ज्योतिर्लिंग जे आहेत प्रतिज्योतिर्लिंग खर्ड्याच्या आसपासच्या परिसरामध्ये, तर ती त्याच्याविषयी पण तुम्ही एक व्हिडिओ बनवा. तर आता त्याला एक वर्ष झालं, पण आज कालपासून माझ्या मनामध्ये ह्या गोष्टी येतात की आपण पण त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. पण त्याची माहिती आपल्याला नाही की मंदिरं कोणत्या ठिकाणी आहेत, कशी आहेत. एकदम पुरातन मंदिर आहेत. आणि मग त्याच्याविषयी माहिती जर कोणी देणार असेल तर अजून चांगलं होईल, चांगल्या प्रकारची व्हिडिओ आपल्याला समाजापर्यंत इतरांपर्यंत ती माहिती आपल्याला योग्य रीतीने पोचवता येईल. तर कुणाला कमेंट करून मला नक्की सांगा, कुणाला जर काय माहिती असेल किंवा कुणी माहिती देणार असेल त्या स्थानाविषयी, 12 मंदिरांविषयी, तर त्याच्याविषयी आपण आता येत्या 2-3 दिवसामध्ये एक व्हिडिओ बनवणार आहेत. 12 ज्योतिर्लिंग प्रतिज्योतिर्लिंग जे आहेत खर्ड्यातील तिथला. तर अशा पद्धतीने एक ही होतं, त्याच्यामुळे मग कुणाला जर माहिती असेल तर नक्कीच मदत करा, आपण त्याच्याविषयी व्हिडिओ बनवूया. तर चला मग आता मोटर चालू केली, थोडा वेळ आपण थांबू इथं, आणि पाऊस जर उघडला तर मग उडीद काढायला सुरुवात करूया. गप्पे माकडा तू तू जेहरी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा राम राम कसा राम राम कसा करायचा कसा चौ नगत बस मग मी चाललो. बाय 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 फोटो फोटो मागून तेरलेला त्याच्यामुळे काय माहिती पाठी मागून तेरलेला आहे ना ती होता काय माहिती कसं आहे बाकी तिकडे आहेत ना का चांगले तर हा तसं होईन ना तिथलं काढायचं बरं हे करून सगळं फक्त बोनायचं येईल काकाचं कोणाला बोलती कोणाला बोलती हे तुम लगेच कोणाची जेसीबी जाम खेळा दिसू दे हरीची जेसीबी रामभाऊ बोल लाव तू बोल आदमी बोलत रामभाऊ श्यामन कुठे म्हणा
बाळ काय करते चहा पिला का شاي كامله لا واجب فون كنا